वसंत मोरे आपल्यासोबत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी आता पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. तात्या स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. काय सांगाल, याच्या आधी तुम्ही 2019 हडपसर विधानसभातून निवडणूक लढवली होती आणि आता चक्क तुम्ही खडकवासला उभे राहता. मी खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीची मागणी मनसेमध्ये असताना सुद्धा 2014 पण केली होती आणि मला वाटतं की 2014 हा मतदारसंघ मला सुटणार पण होता मनसेमध्ये. परंतु काय झालं मला माहीत नाही की पक्षाने मला तयारी करायला लावली होती. त्या पद्धतीने मी 2014 नाना भानगिरेंसाठी माझी जागासुद्धा मोकळी केली. नाना भानगिरेंना 2014 मी मनसेमध्ये प्रवेश केला शिवसेनेतून. त्यांना उमेदवारी माझी सीट सोडली आणि मी खडकवासल्यामध्ये इच्छुक झालो. खडकवासल्यामध्ये मला पक्षाने आदेश दिला होता, त्याला काम करायला लावलो. मी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी स्वखर्चातून शिवगंगा खोरा असेल, खडकवासल्याचा भाग असेल, अगदी खानापूरपर्यंत या भागामध्ये सुद्धा मी स्वखर्चामधून रस्ते करून दिले होते, काँक्रीट रोड. इतके मोठ्या प्रमाणात मी त्यावेळी सुद्धा 10 वर्षापूर्वी सुद्धा तयारी केली होती. कारण ऑलरेडी माझ्या मतदारसंघाची महानगरपालिकेचीच रचना अशी आहे. 2009 ज्यावेळेस फेररचना झाल्या सगळ्या मतदारसंघाच्या, त्याच्यामध्येच मी पुणे शहराच्या शेवटच्या भागात राहतो. शेवटचा भाग म्हणजे माझा मतदारसंघ येतो आणि त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये अडचण अशी निर्माण होते की तिथं पुरंदर, खडकवासला, हडपसर ह्या तिन्ही मतदारसंघाच्या बाँड्री माझ्या महानगरपालिकेच्या वॉर्डामध्ये येतात. आणि आत्तासुद्धा 40% जर माझ्याकडे हडपसर असेल तर 30% खडकवासला आणि 30% पुरंदर आहे माझ्याकडे. त्यामुळं मला शेवटी मी हडपसरमध्ये लढायचो. परंतु हडपसरमध्ये 3 निवडणुकांमधलं जर आपण मताधिक्य पाहिलं हे 37,000 आतमध्ये राहिलेले आहे. म्हणजे पहिल्या टर्मला ज्या डाम्याला 2009 मी लढलो 33,000 पडले, नाना भानगिरे लढले 29,000 झाले, मी परत लढलो 37,000 झाले. म्हणजे 40-50 हजाराच्या पुढे तिथं मतदारसंघ जात नाही आहे. अच्छा, त्यामुळं मला वाटतं की जर मी हा एक माझ्या इथं जर पाहिलं तर खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा 1,28,000 जो मोठा पॉकेट आहे ओके, तो धनकवडी बालाजनगर आणि कात्रज याच्यामध्ये येतो. शिवाय 48,000 आसपास जो पॉकेट येतो तो शिवगंगा खोऱ्याचा आहे. मग तो शिवगंगा खोऱ्यातला प्रत्येक नागरिक हा माझ्या कात्रजवरून जातो. त्यामुळे कात्रजचा विकास शिवगंगा खोऱ्यातल्या लोकांनी पण पाहिलेला आहे. त्यामुळे मला वाटते की ज्या काय 2.5 लाख मतांवरती हा माझा प्रभाव आहे, त्यामुळे त्या 2.5 लाख मतांच्या जीवावरती मी या भागामध्ये. परंतु एक प्रश्न आहे, तुमचा एक घटक पक्ष महाविकास आघाडीचा असला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सचिन दोडके, त्यांनी त्या ठिकाणी 2019 निवडणूक लढवली होती, 2 ते 2.5 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांचा देखील दावेदारी या मतदारसंघावर प्रबळ आहे. आता कुठलंही जागा वाटपावर सुद्धा चर्चा सुरू आहेत, जागा वाटप कुठं झालं नाहीये. असं असताना तुम्ही थेट मतदारसंघावर दावा करताय, यांना कुठेतरी नाराजी ओढून घेऊ शकता? नाराजी घेण्याचं कारण नाही, कारण निवडणुका अगदी आता 15-20 दिवसावरती 15-20 दिवसामध्ये आचारसंहिता लागू शकते. आणि मला वाटतं की आता तुम्ही जे काही म्हटला की महाविकास आघाडीमध्ये तो मतदारसंघ खडकवासलामधला सचिन दोडके तिकडे होते आहेत. सचिन आता सुद्धा दावेदारी करतात, आता सुद्धा त्यांची जोरदार तयारी सुरू आहे, त्यांची सुद्धा चांगली जोरदार तयारी चालू आहे. परंतु राष्ट्रवादीमध्ये एक अडचण आहे की तिकडं एका राष्ट्रवादी 2 राष्ट्रवादी झालेले आहेत. आणि शिवाय आत्ताच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस 12 लोकसभेची निवडणूक सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्राताईंची झाली, त्याच्यामध्ये 22,000 लीड खडकवासल्याने सुनेत्राताईंनी दिलेलं आहे. आणि वैयक्तिक सचिनच्या वॉर्डमध्ये सुद्धा सचिन भाऊच्या वॉर्डात पण 1700-1800 मतांचं लीड सुनेत्राताईंनी आहे. आणि सुप्रिया सुळे पिछाडीवर होत्या आणि सुनेत्रा आणि इथं माझ्या प्रभागामध्ये सुप्रियाताई आघाडीवरती आहेत आणि स्वतः अमोल कोल्हे साहेबांना सुद्धा आम्ही आघाडी दिलेली आहे. म्हणून मला वाटतं की मी जो दावा करतो, आतापर्यंत जे विद्यमान आमदार खडकवासल्याचे आहेत हे धनकवडी बालाजीनगरमधून आहेत आणि त्यांच्या विरोधात आतापर्यंत जे 3 उमेदवार आले, मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा अगदी आमच्या दिवंगत आमदारांच्या मिसेस असतील, वांजळेताई असतील. वांजळेताई ह्या त्याच पट्ट्यातल्या, खालच्याच पट्ट्यातल्या, म्हणजे काय म्हणतात आपण, वारजे वगैरे त्या भागात नाही येतात त्या. शिवाय त्याच्यानंतर दुसऱ्यांदा ज्यावेळेस दिलीप भाऊ आले, दिलीप भाऊ सुद्धा वारजेच्या पट्ट्यातले आले. तिसऱ्यांदा सचिन भाऊ आला, तो सुद्धा वारजेच्या पट्ट्यातला आला. मग तुम्ही, तो प्रश्न तोच आहे, तुम्ही दावेदारी करताय, तुम्हाला निवडणूक लढवायची आहे,
सचिन दोडकेंची नाराजी किंवा त्यांना कसं तुम्ही शह देणार? नाही नाही, शह देण्याचा विषयच येत नाही, शेवटी हे वरिष्ठांचा विषय. अच्छा, वरिष्ठ ठरवतील, वरिष्ठांचा आदेश हा महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला तो मान्य करावा लागेल. बरं, तुम्हाला सुद्धा मान्य होईल, मग भले तिकडे महाविकास आघाडीला जरी तो महाविकास आघाडीमध्ये तो प्रभाग जरी तो विधानसभा मतदारसंघ जरी सचिन भाऊ सुटला, मला त्याचं काम करावंच लागेल, मला सुटलं तर त्यांना माझं काम करावं लागेल. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाने महाविकास आघाडीचा जो काही एक आपला धर्म आहे तो सगळ्यांना पाळावा लागेल. तुम्ही तयारी केली आहे, पण वरिष्ठांशी काही बोलणं झालंय का? त्यांच्याशी काय सांगितलं किंवा त्यांनी काय सांगितलं? मी इच्छा व्यक्त केलेली आहे अगदी उद्धव साहेबांपर्यंत. उद्धव साहेबांसोबत मी बोललेलो आहे, संजय राऊत साहेबांसोबत बोललेलो आहे, आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांसोबत बोललेलो आहे, सचिन भाऊंसोबत बोललेलो आहे, सुषमाताईंसोबत बोललेलो आहे, शिवाय आदित्य शिरोडकरांसोबत बोललेलो आहे. जे पक्षाचे वरिष्ठ लोक जे आहेत की ज्यांचा परस्पर डायरेक्टली पुणे शहराशी संबंध येतो, मग संपर्क प्रमुख असतील, या सगळ्या लोकांसोबत मी माझी जी मागणी आहे ती मांडलेली आहे. ती सातत्याने गेल्या 1.5-2 महिन्यात मांडत आलोय, आणि त्या पद्धतीने मी माझा आत्ता सुद्धा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मी 2-3 चांगले मोठे मोठे कॅम्प सुद्धा झालेत माझे. आरोग्याचा कॅम्प झालाय माझा, त्या ठिकाणी मी आता आधार कार्ड पॅन कार्डचे कॅम्प झालेत माझे 2 ग्रामीण पट्ट्यामध्ये, की ज्या ठिकाणी लोकांना खरंच गरज आहे त्या गावांमध्ये सुद्धा आता काय प्रश्न आहेत, मग कल्याण असेल, मोरदरी असेल, कोंढणपूर असेल, राठवडा असेल, गौडदारा असेल. तयारी संपूर्ण झाली, फक्त आता मातोश्रीवरून येणाऱ्या आदेशाची वाट, आदेशाची प्रतीक्षा बघतोय. आदेश मिळाला मी खडकवासला सरकारना. तर आपण पाहू शकता हे होते वसंत मोरे. खर तर सध्या महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अद्यापही जागा वाटपाचं ठरलं नाही असं असताना मात्र वसंत मोरे यांनी पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय आणि कुठल्याही परिस्थितीत आपण हे लढू आणि जिंकू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com.